लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। मला वाटतं संजय राऊत यांची अलीकडच्या काळातली वक्तव्य हेच त्या ठिकाणी तपासून घेण्याची आवश्यकता आहे, कारण राज्यपालांवर वाटेल ते बोलणं, मोदी साहेबांवर वाटेल ते बोलणं आणि अर्थहीन असं बोलणं हे अलीकडच्या काळात त्या ठिकाणी संजय राऊतांकडून चाललं आहे। मला वाटतं त्यांची मानसिकताच तपासण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे, कारण राज्यपाल हे देवभूमीतनं आलेले सद्ग्रस्त आहेत आणि त्यांच्याविषयी असं बोलणं म्हणजे संजय राऊतांचंच वक्तव्य भुताटकी असल्यासारखं त्या ठिकाणी वाटतं। आपण बघाल की राज्यपालांच्या संदर्भात विधान परिषदेचा नियुक्तीचा विषय हा न्यायप्रविष्ट आहे, न्यायालयात आहे आणि त्याच्यामुळं थोडी थांबण्याची आवश्यकता आहे। या संदर्भात अनिल गलगली यांनी माहिती मागवल्यावर अशा प्रकारच्या फाईलच त्या ठिकाणी नसल्याची त्यांना त्या ठिकाणी माहिती मिळालेली आहे आणि मला वाटतं माझा तर स्पष्ट आरोप आहे की ह्यांनी नावंच दिलीत की नाही अशा प्रकारची शंका आहे। आणि तसं जर असेल तर कुठली नावं दिली, त्याची पोस्ट तर त्यांच्याकडे असणार ना, मग त्यांनी एकदा जाहीर करून टाकावं ही 12 नावं आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहेत, कारण 12 नावाच्या बदल्यामध्ये 50 लोकांना तुम्हाला विधान परिषदेवर पाठवतो आहे अशा प्रकारची आश्वासनं दिलेली आहेत। त्याच्यामुळे जर पेपर लीक झाला तर इतर अपेक्षित असणारे विधान परिषद सदस्य त्या ठिकाणी काय प्रतिक्रिया देतील ही चिंता त्यांना असल्या कारणानं जेवढं गुलदस्त्यात प्रकरण असेल तेवढं त्या ठिकाणी त्यांच्या फायद्याचं होणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांनीच जाहीर करावं। तिसरं महत्त्वाचं म्हणजे 12 आमदारांच्या विषयी काळजी करत असताना आज 2 कोटी विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, परत त्यांचे पालक, असं साधारण ही संख्या 5 कोटीच्या आसपास आहे। ते आज परीक्षेच्या संदर्भात त्या ठिकाणी चिंताग्रस्त आहेत, पालकांमध्ये संभ्रम आहे, त्याच्यावर संजय राऊतांना या ठिकाणी बोलायला वेळ नाही आहे। कोकणातल्या तौक्ते वादळानं पूर्णपणे कोकण उद्ध्वस्त झालं आहे, ते कोकणात न येतात अलिबागचे आहेत, त्यांना 1 रुपयाचं नवं पॅकेज या ठिकाणी मिळालेले नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यावर त्यांना बोलायला वेळ नाही। 12 आमदारांचं पडलं आहे, मग त्यांना त्या ठिकाणी काय झालं आहे अशी विचारण्याची आवश्यकता त्या ठिकाणी निश्चितपणे आहे। नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भात आणि लसीच्या संदर्भात त्या ठिकाणी राज्यपालांनी बोलावं अशा प्रकारचा सल्ला संजय राऊतांनी दिला आहे। मला वाटतं एखाद्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्या ठिकाणी पत्रांनी मागणी नसते होते, जशी मराठा आरक्षणाला पत्र दिलं आणि त्या पत्रावर तर प्रस्ताव राज्य शासनाकडून जात असतो आणि मला वाटतं राऊतांचा आपल्या सरकारवर विश्वास नाही की काय, कारण प्रस्ताव पाठवायचा नाही आणि राज्यपालांनी बोलावं अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा संजय राऊत करतायत आणि यामुळे त्यांचा मला वाटतं आपल्या सरकारवरच विश्वास राहिलेला नाही। आणि राज्यपाल महोदयांना लसीसाठी पाठपुरावा करायला संजय राऊत सांगतायत म्हणजे त्यांनी महाराष्ट्र सरकारला शंड समजलेला आहे का, की त्यांच्यात क्षमता नाही, त्यांच्यात कुवत नाही, ते काही करू शकत नाहीत आणि म्हणून आता शेवटचा पर्याय म्हणून राज्यपालांनी त्या ठिकाणी बोलावं अशा प्रकारची अपेक्षा संजय राऊत व्यक्त करतायत हेही स्पष्ट होण्याची अत्यंत आवश्यकता आहे। दुसरं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा प्राणवायू संपेल अशा प्रकारची अपेक्षा त्या ठिकाणी हिताचा सल्ला देत आहेत। मला असं वाटतं की जनतारूपी प्राणवायू भारतीय जनता पार्टीला खूप आहे, सातत्यानं देशातील राज्यातील जनतेनं जनाधार देऊन सतत प्राणवायू भारतीय जनता पार्टीला दिलाय आणि अलीकडच्या काळामध्ये पंढरपुरात पांडुरंगाच्या भूमीतसुद्धा तिथला प्राणवायू
हा भारतीय जनता पार्टीलाच दिलेला आहे आणि आपल्या नाकातोंडातनं नळ्या जनतेच्या आशीर्वादाच्या काढून घेतलेल्या आहेत, तरी पण आपण त्या ठिकाणी दुरुस्त होणार नाही आणि अशी उद्विग्न आणि तिरस्कारातनं भूमिका आपली येणार असेल तर ती दुर्दैवी आहे। माझी तर त्यांना नम्र विनंती आहे, कारण मी कधी काळी शिवसेनेतनं आलेलो आहे। बाळासाहेबांच्या सामाजिक बांधिलकीचा प्रभाव, हिंदुत्वाच्या विचारांचा प्रभाव त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर होता आहे राहील, आणि आज शिवसेनेची सामाजिक बांधिलकी हा शिवसेनेचा प्राणवायू होता। शिवसेनेचं स्पिरिट, हिंदुत्व, स्पिरिच्युअल काम हा प्राणवायू होता। अलीकडच्या काळात ते स्पिरिट, ती सामाजिक बांधिलकी आहे का हे राऊतसाहेब जरा तपासा, आणि मग आपला प्राणवायू कुठे गेलाय? निसर्ग वादळ झालं, कुठेही कोकणामध्ये शिवसेना दिसली नाही। कोरोना झाला, कुठेही कोकणामध्ये शिवसेना दिसली नाही, रस्त्यावर दिसली नाही। परवा तौक्ते वादळ झालं, भारतीय जनता पार्टी पत्रे न्या, कौलं न्या, कापडं न्या, आणि त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकीतनं सरकारच्या पलीकडं वैयक्तिक मदत करण्याची भूमिका घेतली। आज ती सामाजिक बांधिलकी दिसते का? कधी काळी शिवसेना आपत्ती झाली की शिवसेनेचा मुंबईचा शाखाप्रमुख, नगरसेवक, कार्यकर्ते त्या ठिकाणी वस्तू, धान्य, पदार्थ गोळा करून त्या गावात पोचायचे। ती सामाजिक बांधिलकी राऊतसाहेब कुठे आहे शोधा, तो शिवसेनेचा प्राणवायू होता। परंतु आता सत्ता हा प्राणवायू झालेला आहे, आणि त्याच्यामुळे मला वाटतं सत्ता ही क्षणिक काळाची असते। सामाजिक बांधिलकी आणि स्पिरिट हे शिवसेनेचं बलस्थान होतं, प्राणवायू होता, आणि त्याच्यामुळे आज तो प्राणवायू हरपलेला आहे, आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन विना शिवसेना अशा प्रकारची चाललेली आहे, आणि त्याच्यामुळे त्याची चिंता राऊतसाहेबांनी जास्त करावी असं मला या ठिकाणी वाटतं। दुसरं, त्यांनी या ठिकाणी माझी त्यांच्या माध्यमातून मागणी आहे की कोकण निसर्ग तौक्ते वादळ या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी 3 तासाचा दौरा केला, त्याच्यावरही आम्हाला काही म्हणायचं नाही। मला वाटतं येऊन मुख्यमंत्री 2 दिवस झाले, आता पंचनामे सुद्धा झालेले असतील, सरकारकडे आले असतील। जर या ठिकाणी काही दिवसामध्ये कोकणवासियांना मदत झाली नाही तर मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर त्या ठिकाणी मी कोकणवासियांच्या मदतीसाठी उपोषणाला बसेन। हा आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी सरकारला इशारा देतोय, कारण या कोकणांनी शिवसेनेला भरभरून दिलं। शिवसेनेची ग्रामपंचायतीपासून ते राज्याचा मुख्यमंत्री होईपर्यंत सर्व जे काही सत्तास्थानं, वैभवाचे दिवस जे आलेत ते केवळ कोकणवासियांमुळे आलेत। परंतु 6 वर्षाच्या कालावधीमध्ये या कोकणवासियांच्या विकासासंदर्भात एक नवी दमडी या सरकारने दिलेली नाही। 15 कोटी रुपये त्या ठिकाणी काजू प्रक्रियासाठी दिले होते, बजेटमध्ये तरतूद, 1 नवा रुपया दिला नाही। निसर्ग वादळ झालं, दिलेले पैसे पोचले नाहीत, अपूर्ण पैसे गेले, गेलेले काही पैसे त्या ठिकाणी पुन्हा सरकारकडे दप्तरी जमा झाले, आजही त्या ठिकाणी ती मदत पोचलेली नाही। आणि म्हणून तौक्ते वादळाच्या निमित्तानं मुख्यमंत्री साहेब आपण जाऊन आलात, आता निदान कोकणवासियांना तात्काळ मदत द्या। पंचनामे झाले असतील, नसतील झाले, तरी त्या ठिकाणी आपण अंदाजे कोकणवासियांना त्या ठिकाणी मदत जाहीर करा। प्रथमदर्शनी आवाजी जिल्हाधिकाऱ्यांचा तयार आहे, आणि जर ही मदत येणाऱ्या काही दिवसात लवकरात लवकर केली नाहीत तर या ठिकाणी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर एक कोकणचा नागरिक म्हणून, कोकणवासीय म्हणून मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर उपोषणाला बसेल, अशा प्रकारचं नम्र आवाहन आणि इशाराही राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारला देऊ इच्छितोय। कारण सरकारला अशा प्रकारे दबाव आणल्याशिवाय, सरकारला अशा प्रकारची भूमिका घेतल्याशिवाय जर जाग येणार नसेल तर ती भूमिका या ठिकाणी घ्यावी लागेल,
आणि ती आम्ही घेऊ असंही या निमित्तानं स्पष्ट करतो. माझं असं म्हणणं आहे, आर टी आय खाली जर अनिल गलगळेंसारखा एक प्रतिथयश असा, कारण आर टी आयमध्ये सुद्धा अनेक कार्यकर्ते आहेत, तर त्यांनी माहिती मागवल्यावर जर तशा प्रकारचं उत्तर आलं असेल तर निश्चितपणे मग जर फाईल गेली असेल तर त्याची ओ सी प्रस्तावाची कॉपी आपल्याकडे असते. कुठली फाईल पाठवलीत एकदा मीडियाच्या माध्यमातून करा जनतेसमोर सादर. याचं कारण यांनी विधान परिषद सदस्य एकाच वेळेला 25-50 जणांना तुमची नावं पाठवलीत सांगितले, मग एकदा कळू दे तरी राज्यातील जनतेला किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेमकी कोणाची नावं आहेत. त्या बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीमधली नेत्यांचीच सर्व वक्तव्य हास्यास्पद आणि चमत्कारिक रोज असतात. उदाहरणार्थ मी सांगतो की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षच यांनी कोकणच्या दौऱ्यावर असताना नाणार प्रकल्प हवाय अशा प्रकारची मागणी केली. मला सांगा आता सत्तेतला प्रमुख पक्ष शिवसेना ज्यांचे मुख्यमंत्री आहेत या संदर्भात नाणारच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. वाटेल जे झालं तरी नाणार होणार नाही, मग आता याविषयी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी. म्हणजे आता नाना पटोलेंची भूमिका चमत्कारिक नाही का? एका बाजूला सरकारबरोबर सत्तेत राहायचं आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी भूमिका मुख्यमंत्र्यांची शिवसेनेची वेगळी, काँग्रेसची वेगळी, म्हणजे हे हास्यास्पद किंवा चमत्कारिक नाही आहे का? एका बाजूला सरकारमध्ये राहायचं, सांगायचं कर्ज काढावं लागेल तरी कोकणवासियांना त्या ठिकाणी पैसे उपलब्ध करून द्या, मग अडवलंय कुणी? सरकार तुमचं मुख्यमंत्री महाविकास आघाडीचे, तुमच्यामुळं सरकार बनलंय, मग आपण का त्या ठिकाणी सांगत नाही की आपल्याला त्या ठिकाणी कोकणवासियांना पैसे द्यायला पाहिजेत? मग याला काय म्हणायचं? याला हास्यास्पद म्हणायची भूमिका, चमत्कारिक म्हणायची, तकलादू म्हणायची, की जनतेला त्या ठिकाणी भूलतापा मारणारी म्हणायची? आणि त्याच्यामुळं मला वाटतं महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये कशाचा कशाला मेळ नाही. एकीकडं सत्तेतही राहायचं आहे, दुसरीकडं स्वतःचं अस्तित्वही टिकवायचं आहे, अशी तारांबळ मला वाटतं सत्तेतल्या महाविकास आघाडी नेत्यांची झालेली दिसते. ते सरकार जर आहे असं वाटत असेल आणि ते खरं असेल तर आपली धमक दाखवून द्या. सांगा तुम्ही दोन विषय आत्ता नुकतेच जाहीर केलेत, नाणार प्रकल्प त्या ठिकाणी जर झाला नाही तर आम्ही सत्तेतून बाहेर पडतो, आहे का हिंमत नाना पटोलेंची? का तो अधिकार तेवढी कुवत आहे का सांगण्याची आणि अंमलबजावणी करण्याची? कोकणवासियांना कर्ज काढून पैसे द्या आपण बोललात खरं, परंतु ते लगेच तात्काळ त्याचा निर्णय करण्याची धमक आपल्यामध्ये आहे का? सांगाल का सरकारला कोकणवासियांना 2 दिवसात पैसे द्या, त्याचे सरकारमधून बाहेर पडू? त्याच्यामुळे हे केवळ बोलाची कडी आणि बोलाचा भात आहे, वस्तुस्थ कृतीमध्ये यापैकी कुठलीही गोष्ट येईल असं वाटत नाही. राज्यपाल हे काय कार्यकर्ते नाहीत, की ब्लॉक अध्यक्ष नाहीत काँग्रेसचे, की शिवसेनेचे शाखाप्रमुख नाहीत, किंवा पक्षाचे नेते नाहीत. त्याच्यामुळं एका मंत्र्यांनी ज्या मंत्र्याला संविधानिक शपथ देण्याचं काम जो राज्यपाल करीत असतो, किंबहुना राज्यपालांमुळे त्याला त्या ठिकाणी मंत्रीपद मिळत असतं अधिकृतपणे, त्याच राज्यपालांना सल्ला देण्याची भूमिका मला वाटतं हीच मुळात अयोग्य त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळं पक्षाचा कार्यकर्ता नेता असल्यासारखी राज्यपालांकडून अपेक्षा करणं हेच मुळात त्या ठिकाणी उचित नाही, चुकीचं आहे असं माझं मत आहे. माझा तर स्पष्ट आरोप आहे, केवळ रिक्षा चालकच नाही तर घरकाम करणारे असतील, नाका कामगार असतील, बांधकाम कामगार असतील, यांना सरकारने लॉकडाऊनच्या निमित्तानं जाहीर झालेली मदत पोचलीच नाही, फेरीवाल्यांनासुद्धा मदत पोचलीच नाही. याचं कारण सरकारकडे फक्त 10-20% नोंदणीकृत कामगार त्या ठिकाणी आहेत, रिक्षावाले आहेत, फेरीवाले आहेत, घरकाम करणारे आहेत, नाका कामगारवाले आहेत. आणि त्याच्यामुळं कामगार मंत्र्यांनी जो आकडा दिला काही कोटींचा, त्या आकड्याचीच चौकशी होण्याची आवश्यकता आहे. मुळात नोंदणीच नाही तर त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जाणार कुठून हा प्रश्न आहे. आणि मला वाटतं याही सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे, की त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे न जाता हे पैसे दुसऱ्या कुठल्या अकाउंटमध्ये तर गेले नाहीत ना, अशा प्रकारचा संशयसुद्धा घ्यायला त्या ठिकाणी जागा आहे. आणि म्हणून मला वाटतं फेरीवाले, कामगार, रिक्षावाले या सगळ्यांना
जाहीर केलेली रक्कम आणि प्रत्यक्षात त्यांना मिळालेली रक्कम याचा लेखाजोगा या कष्टकऱ्यांसमोर महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडला पाहिजे. नाही मला वाटतं हे पेल्यातलं वादळ आहे, कारण सत्तेची खुर्ची यांच्यासाठी एवढी महत्त्वाची आहे की त्यांना इश्यू महत्त्वाचे वाटत नाहीत. आज त्या ठिकाणी नितीन राऊत जरी बोलले तरी नितीन राऊत म्हणू शकतील का की पदोन्नतीचा आरक्षणाचा विषय जर मार्गी लावला नाही तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू? नाना पटोले म्हणू शकतील का नाणार झाला नाही तर सत्तेतून बाहेर पडू? त्याच्यामुळे केवळ एकमेकांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब या दबावाला भीक घालत नाहीत असं दिसतंय. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी आपापली वोट बँक त्या ठिकाणी सिक्युअर करण्याचा केविलवांना प्रयत्न होतोय, परंतु तो केवळ दिखाव्यापुरता आहे. प्रत्यक्षात कुठलीही सत्तेच्याशी तडजोड किंबहुना सत्तेशी पंगा घेण्याची कुवत धमक या ठिकाणी काँग्रेसमध्ये दिसत नाही.